नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबई जवळच्या बोईसर मधील खोदाराम भागात राहणारी MBBS ची विद्यार्थिनी बेपत्ता होऊन 2 आठवड्याहून अधिक कालावधी उलटला आहे, मात्र अद्याप तिच्याशी संपर्क झालेला नाही। त्याच्या तरुणासोबत 22 वर्षीय सदिशा मणीष साने हिचा सेल्फी सापडला आहे। त्या मितू सिंहने आपल्या फूड स्टॉलच्या प्रसिद्धीसाठी घेतल्याने पोलिसांना सांगितले। 29 नोव्हेंबरला मेडिकल प्रिलियमसाठी मुंबईत कॉलेजला गेलेल्या सदिशाशी 15 दिवसांपासून संपर्क होऊ न शकल्यामुळे कुटुंबियांनी तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केलाय। सदिशाचा शोध घेण्यासाठी आता सोशल मीडियावर ब्रँड स्टँडच्या बस स्थानकासह वांद्रे परिसरात अनेक ठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले आहेत। सदिशाने आपल्या बॉयफ्रेंड असल्याचं सांगितल्याचा दावा लाइफ गार्ड म्हणून काम करणाऱ्या मितू सिंह यांनी केलाय, मात्र कुटुंबियांनी तो खोडून काढला। 22 वर्षीय सदिशा साने परीक्षानिमित्त 29 नोव्हेंबरला बोईसर मधील घरून निघाली, मात्र ती परीक्षा हॉलवर पोहोचली नाही। तर त्या दुपारपासून तिचा फोन बंद येतोय। तिचे शेवटचे लोकेशन बँड स्टँड आले। तिला जीवनरक्षक म्हणून काम करणाऱ्या मितू सिंहने पाहिले होते। मितू सिंह याचा वांद्रे परिसरातील बँड स्टँड भागात मिस किचन नावाचा फूड स्टॉल आहे। फूड स्टॉलवर येणाऱ्या ग्राहकांसोबत सेल्फी घेऊन आपण ते सोशल मीडियावर पोस्ट करतो, म्हणजेच आपल्या फूड स्टॉलची प्रसिद्धी होते, असे त्याने पोलिसांना सांगितले। अशा प्रकारे अनेक तरुणांसोबत काढलेले सेल्फीही मितने पोलीस आणि सदिशा साणेच्या कुटुंबियांना दाखवले। तर वांद्रे पोलिसांनी मितचे दोन्ही मोबाईल ताब्यात घेत बोईसर पोलिसांकडे पाठवल्याची माहिती आहे। भायखळ्यामधील हॉस्टेलची सदिशा राहत असलेली खोली पोलिसांनी सील केली आहे। तसे तिचे मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांची जबाबही नोंदवण्यात आले आहेत। दरम्यान सदिशाला कुठलाही बॉयफ्रेंड नाही। मितू सिंह कदाचित तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असावा, म्हणून तिने त्याला टाळण्यासाठी आपल्याला बॉयफ्रेंड असल्याचं खोटं सांगितलं असावं, असं तिच्या लहान भावाने सांगितलं। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।